नागपुर शहर में कोरोना पेशेंट की संख्या बढ़ रही है, जिसके चलते महापौर संदीप जोशी ने निजी अस्पताल संचालक और एमबीबीएस डॉक्टर्स के साथ बैठक की। महापौर ने एमबीबीएस डॉक्टर्स का मानधन दुगना करने की बात भी कही है। शहर में कोरोना मरीजों की संख्या दिनों दिन बढ़ रही है, जिसके चलते नागपुर में मरीजों की संख्या 33,000 के करीब हो गई है। उसी के मद्देनजर महापौर संदीप जोशी ने गुरुवार को अस्पताल संचालकों के साथ बैठक की, साथ ही डॉक्टर से अपील की। नागपुर प्राइवेट हॉस्पिटल से जेवड़े डायरेक्टर्स है प्राइवेट हॉस्पिटल्स वाले ते सर्वजण त्याचप्रमाणे जीएमसी आईजीएमसी यांच्यामधून सर्व प्रमुखांना आज बोलवण्यात आलं होतं। माननीय आयुक्त आणि मी आणि इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि ॲडिशनल कमिशनर हे या बैठकीमध्ये होते। विविध चर्चा या ठिकाणी पेशंट्स वाढणार आहे किंवा वाढत आहे त्यांच्याबद्दलच्या करण्यात येणाऱ्या उपाययोजना, त्याचप्रमाणे प्रायव्हेट हॉस्पिटल्सचं जे काय सुरू आहे, बिलांच्या विषय असतील, इतर त्यांच्या अडचणी, या सर्व समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला। या ठिकाणी नागपुरातील सर्व हॉस्पिटल्स जेवढे प्रायव्हेट असतील त्या सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी देखील त्या ठिकाणी कोविड हॉस्पिटल त्यांच्या भागामध्ये त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सुरू करावं असं देखील आज आवाहन या ठिकाणी करण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे महानगरपालिकेतर्फे एक इंटरव्ह्यू आम्ही घेतो आहे स्टाफ घेण्याकरता, ज्यामध्ये सॅलरी देखील डबल आम्ही करतो आहे। इट्स अ हँडसम पे, म्हणजे जिथे 60,000 असेल त्या ठिकाणी आम्ही 1,00,000 रुपये सॅलरी घेऊन आज एमबीबीएस डॉक्टरांना आमच्याकडे घेतो आहे। त्यामध्ये देखील त्यांनी त्यांचा हातभार लावावा या पद्धतीचं सर्व आव्हान, आणि शेवटी रुग्णांना जो काय त्रास होतो आहे त्या त्रासाकडे मानवीय दृष्टिकोनातून बघून आपण सारे मिळून नागपूर शहरातून कोरोना कसा लवकरात लवकर दूर होईल त्याचा प्रयत्न करूया, असं संपूर्ण ही बैठक या ठिकाणी झाली। चर्चा एवढीच झालेली आहे की त्यांना देखील स्टाफची आवश्यकता आहे, त्यांचे देखील 200 पैकी 100 लोक त्यांचे देखील पॉझिटिव्ह आहे, त्या ठिकाणी स्टाफ नाही आहे। मला असं वाटतं की कुठेतरी आम्ही देखील यांचं अडचण समजणं आवश्यक आहे। आज महानगरपालिकेत देखील 600 ते 700 लोक पॉझिटिव्ह झालेले आहेत, इतर लोक क्वारंटाईन होतात आहे, त्याच्यामुळे अडचणींमधून तुम्हाला आम्हाला सर्वांना या शहराला आणि जनतेला पुढे घेऊन जायचं। देश में संक्रमण से मरने वालों की संख्या 68,000 के करीब पहुंच गई है। पिछले 24 घंटे के अंदर 1,026 मरीजों की मौत हुई है। महाराष्ट्र में सबसे ज्यादा 292 संक्रमितों ने दम तोड़ा है। इसी के साथ यहां मरने वालों का आंकड़ा अब 25,000 के पार हो गया है। नागपुर में भी कोरोना के मरीज बढ़ रहे हैं, जिसके लिए महापौर ने यह बैठक ली थी। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ स्वप्निल बुंधारे की रिपोर्ट।